कृषि केंद्र पर किसानों को यूरिया खाद मिलता है, लेकिन अब क्यों नहीं मिल रहा। इस समस्या को जल्द से जल्द हल किया जाए, ऐसी मांग का ज्ञापन दक्षिण नागपुर शिवसेना की ओर से कृषि अधिकारी शेंडे इन्हें सौंपा गया है। नागपुर जिल्हा ग्रामीण क्षेत्रामध्ये यूरिया भरपूर प्रमाणामध्ये यूरियाची जी कमतरता भासत आहे आणि आज आम्ही त्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची सविस्तर माहिती घेतली। 51,000 मॅट्रिक टन यूरिया पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये लागतो आणि 44,000 मॅट्रिक टन यूरिया नागपूर जिल्ह्यामध्ये आलेला आहे। एवढा यूरिया आल्यानंतरही 50% शेतकऱ्यांना अजूनही यूरिया मिळालेला नाही आहे। त्याच्यामध्ये जे कृषी सेवा केंद्र आहे गव्हर्नमेंटचे, त्या केंद्रामध्ये तो यूरिया मिळतो, पण त्या केंद्रामध्ये यूरिया अवेलेबल नाही म्हणून शेतकऱ्यांना परत पाठवतात आणि ब्लॅकमध्ये तो यूरियाचं मार्केटिंग होत आहे। त्याच्यामुळे आज आम्ही साहेबांना विचारलं, सगळी माहिती सविस्तर घेतली, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बा आम्ही प्रत्येक यूरियाच्या जे कृषी सेवा केंद्र आहे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही सरकारचा एक प्रतिनिधी इथे बसू आणि प्रत्येकांना यूरिया मिळेल अशी आम्ही त्याची व्यवस्था करू।